वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर प्रकाश आंबेडकर आणि MIM चे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांची पुण्यात सभा होणार आहे. रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 21 एप्रिल रोजी पुण्यातील SSMPS मैदानावर ही सभा होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे पुण्याचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात येणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा लोकसभा निवडणूक लढवत आहे असा आरोप सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून होत आहे. तर वंचितचा फायदा हा भाजपलाच होईल असं आंबेडकर हे सोलापूर आणि अकोला या दोन्ही मतदारसंघातून भाजपकडून म्हटलं जात आहे. सोलापूरमध्ये काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे रिंगणात आहेत तर भाजपकडून सिद्धेश्वर स्वामी लढवत आहेत. आंबेडकरांना सोलापूरमध्ये विविध संघटना तसेच डाव्यांनी सुद्धा पाठिंबा दिल्याने सोलापूरची निवडणूक रंगणार आहे. तोच नंतर मग ज्या जाहिरनाम्यामध्ये शिक्षणाचे विषय आहे, नंतर मग काही विद्यार्थ्यांचे विषय आहे, त्यानंतर मग तिथल्या आज जे तिथे पुणे शहरात जे SRच्या माध्यमातून जे प्रकल्प राबवत आहे त्या माध्यमातून फेल गेले ते आम्ही त्यामध्ये आहे. शेतकऱ्यांचे विषय आहे, त्याच्यानंतर मग त्या मुद्द्यांमध्ये ज्यांनी ह्या सरकारने काय गोष्टी वंचित ठेवल्या ते सगळं आम्ही करणार. स्मार्ट सिटी हे फक्त फेल गेलेलं स्मार्ट सिटी, ओरिजिनल स्मार्ट सिटी काय असते ना, आज स्मार्ट सिटीपेक्षा लोकांना मूलभूत सुविधा काय आज स्मार्ट सिटी म्हणजे फक्त त्या याच्यामध्ये त्यांनी त्या कागदावरती पेपरवरती दाखवलं पण तसं आज काही सुविधा नाही. आज परिस्थिती अशी आहे, लोकांना पाणी नाही, लोकांची वाहतुकीची समस्या, तिथं घराची समस्या, तिथं पाटील इस्टेट झाले त्यांचं, त्यांना त्या लोकांना पुनर्वसन केलं का, जे तिथं आता कालवाचं जे तिथे आज ते झाले त्यांनाही काय पुनर्वसन केलं का, त्यांना काय मदत केलं.